तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी एवढी संपत्ती ज्याचे सात सात कोटी घर सोन्याची ज्याच्या इथे लंका सोन्याची आखी लंका एक लाख पोर सवा लाख नातू 80,000 बायका त्याला कोपनाचे गहू किती भेटत असते याचा अंदाज तुम्ही लावा आता बसला एवढा रावण पण मालकीच्या नादी लागला जगाच्या मालकीच्या रमा नावाच्या व्यस्वतारकाला आणि वाटूळ झालं त्याला सांगा ते कवडी एक कवडी सोबत एवढं बेकार आहे रमा मग आपल्या लायकीचा कोणता शब्द आहे रम नाही रमी नाही रमा नाही फक्त राम राम म्हणता तरी जाणता निनता याच्यातून उद्धार होतोय बर हे नाम चिंतन असं आहे महाराज हि राम रममान करणारा असल्यामुळे राम रममान करणारा असल्यामुळे ओझरतो ओझरतो बोलत जातो आता लई माझ्यात लई खोल चिंतन मस्त सांगण्यासारखं आहे पण वेळ अपुरा आहे आपल्याकडं महाराजांनी आल्या आल्या म्हणले की ही घरची माणसं आहेत म्हणून बरं उद्यापासून पाहुणे नऊला सुरू झालं पाहिजे म्हणजे पूर्णपणे पैसे वसूल होतात लक्षात इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या मुद्दा मुद्दा एवढाच आहे राम रममान आणि संप्रदायात रममान होण्याला किंमत आहे कळायला लागले का कॅशेट बदलून टाकू हा कळायले का कसं बदलायचं का ठुईचं असं हाय असंच ना हा रममान करण्याला किंमत आहे सोपं सांगतो काय कीर्तन झालं ही सगळीच आमची महाराज मंडळी तर मी महाराज काय म्हणले हे सुरेश बाप्पा आज मुंबईला गेले त्याच काही इथं योगा नाहीत आणि आज पहिला दिवस आहे आज काही बाहेरची भजनी आली नाहीत तुम्ही काय करा आज काय गांजावाडा काय कीर्तन झालं काय भजन करा दुसरं काय हे म्हणले नाही नाही महाराज पहिला दिवस आहे तसं नाही उगं आता बेदार प्रवासाला उग पंचपदी किती किती पंचपदी आणि मग पाच अभंग म्हणायची बसली दैकनसे महाराज पेटीला तर ते आमचे ही गाणारी आवाज असला माईक सिस्टीम ही ज्वरात सिस्टीम ही तेन आणि मग वातावरण एकदा पेटले इजत आहे का एकदा पेटले इजत आहे का पंचपदी म्हणणारे तीन वाजले तरी भजन चालूच किती वाजले तरी तीन आणि मग धर्मी महाराजाचा पाटलाचा विषय झाला द्वागाचा काय यार ते म्हणले तिथं पंचपदीच म्हणले होते आणि मग ती धर्मे महाराज म्हणले पाटील कसं असते म्हणले होते पंचपदी पण एकदा रमले की रमले लक्षात आला का मुद्दा रमले की रमले म्हणजे रममान होण्याला किंमत संप्रदाय देतो म्हणून राम आणला आलं का लक्षात कृष्ण शब्दाची ताकर्ते आकर्षण करून कृष्णावाच्या धातूपासून कृष्ण शब्द तयार झाला आकर्षण करणे संप्रदायाला आकर्षणाची किंमत आहे आणि या हरीची खोड बेकार आहे डायरेक्ट कोपर खिळ मारली शेवटला घातलं कारण हे डायरेक्ट अपहरण करते म्हणून त्याला शेवटला घातलं आणि असा मंत्र तयार झाला राम कृष्ण आलं का लक्षात हा बर असं उत्तर दिल्याबरोबर ते पुढचा माणूस म्हणला ओ माऊली बोगस उत्तर देऊन बोगस उत्तर असलं मोघम देऊन ओरिजिनल का आहे ती काढा असलं काय ही उत्तर आम्हाला मान्य नाही मनाला कुठं ना केलाय कबूल करा माऊली म्हणले कसं असते भांडणाची पद्धत असते कशी केलंय ना कबूल हो बाबा मनानं पण पुढचा दाहू दाहू चांगावा आला तर माणसं म्हणजे कुठला बांधर तू हा माहित नाही आपल्याला चल हा होतंय काय असं आधी म्हणतात अरे इथवर घे बाबा इकडं तिकडं नको मीटिंग नको बैठक काय जे असं ती दोघात मिटवून टाकू पण पुढचा जेव्हा ऐकतच नाही ते म्हणतो आणभर मोजणी हा कुठं तुझं येतंय ती बघू हातभर इकडे येतं हातभर तिकडे चल तुझं मला माहितीच नाही म्हणतात का नाही माणसं खरं सांगायला हे काही व्यवहारातलं बोलायला म्हणतात का नाही तुझा आपल्याला काही बांध कुठे येईन कुठलं इथवर येईन की तो चिरान मला माहिती नाही ज्ञानोबर आहे म्हणले काय रे मागापासून 11 वाजत आले तरी कायचं हरी 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 आपल्याला काही हरी माहित नाही हरी आपल्याला माहित नाही म्हणजे हरी माहित नाही म्हणा नाही हे म्हणाने गेलं हरी माहित नाही म्हणले पण तुम्ही तर हे कस काय हे हरी तुम्ही जनाचं ऐकलंय तुमचे जन कोण म्हणजे आमचे जन संत जन तुमचे संत कोण ज्ञानोबराचे संत कोण कोण ज्ञानोबराचे गुरु कोण निवृत्तीनाथ निवृत्तीनाथ अवतार कुणाचा शंकराचा ज्ञानोबरा म्हणजे आमचे संत म्हणजे भगवान शंकर ही म्हणजे ही उडप आडमुठ कस काय बोलायला म्हणजे कस काय
हरी मारा हरी कुणी दिला शंख मारा आणि रामाला कृष्णाला आणायला मदत कुणी केली हे तिथंच कसं यायला म्हणले फिरून हे शंकर का दोन तुंडी मांडूळ आहे का बघा तुम्ही विचार लक्ष द्यायला तुमच्या मला काय म्हणायचं बरं लक्ष द्यायला लागलं हरी कुणी दिलाय हरी 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 मंत्र हा शिवाचा आणि ज्ञानोबराय काय म्हणाले आमच्या संतांनी जसं सांगितलं तसं ऐकलं संतांची संगती तुमचे संत कोण म्हणजे निवृत्तीनाथ निवृत्तीनाथ अवतार कोणाचा शंकराचा म्हणजे हरी रामाला कृष्णाला आणायला कुणाच्या संगतीने आणला म्हणजे शंकराच्या म्हणजे हे असं कसं काय केलं ज्ञानोबराय म्हणले ते बाहेरचं काय आपल्याला नाही आपल्याला आतलं माहिती आत बाहेरचं काय माहिती नाही आपल्याला आपल्याला अंदर की बात बरोबर मधलं माहिती म्हणजे मधलं काय शंकराच्या मधलं माहिती आत्मा जो शिवाचा राम जप शिवाचा आत्माच राम आहे शिवाचा आत्मा कोण आहे राम आहे म्हणून हरी हरा भेद नाही नका करू एक एकाचे हृदय गुडी साखरीच्या शिवाचा आत्मा म्हणजे राम आहे हे रामचिंतन सारखा भाऊ आणि शंकर नामचिंतन करायला रामच पर ह्याचा असूनच खासियत आहे हे नाम की काही मोघम निघालेलं नाही महाराज संत एकांती बैसले सर्व ही सिद्धांत शोधिले ज्ञान दृष्टी अवलोकिले सार काढिले निवडोनी सगळ्या संतांनी एकांतात बसून ही साधना निवडलेली बर लक्ष द्यायला का हो गावाले लक्ष द्यायला का एकांतात बसून ही साधना निवडली मोघम निवडलेली नाही एकांतात बसले आणि मग फाईल गेली म्हणले या फाईलवर आपापली सहीन शिक्का मारा तर पक्क होईल किंमत कशाला कशाला आहे मोगम बोलण्याला किंमत आहे का आहे का मग किंमत कशाला आहे सहीन शिक्का सौ भखावर लिखा आहे का नाही हिंदीत कहावत सौ भखावर एक लिखा सौ बार काय का मतलब एक बार साईन करलो बात खतम शंभर बार या ऑर्डरण्यापेक्षा एकदा सही करून टाका विषय संपला महाराज ती आमची तारीख घ्या घेतली लिहून घ्या पक्की झाली लिहून घेतली की पक्की झाली याचा अर्थ अहो इकडे तिकडे नाही देशी चाले शिक्का आणि तेथे कोण मानी रंग तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो परभण जिल्ह्याला कलेक्टर असेल ना आहे का कलेक्टर ऑफिसला कलेक्टर बसलेला कोण कोण आंबट व्हायले काले नाही ना हां कलेक्टर बसलेला आहे आणि एखादा शिपाई आला कोण आला शिपाई आला शिपायाला बघितल्याबरोबर कलेक्टर उठून शिपायाला नमस्कार घालील का खरं सांगा ओ घालील का कलेक्टर शिपायाला घालील का उठून सॅल्यूट मारीन का नमस्कार घालील का नाही कारण कलेक्टर येतो पण तोच शिपाई तर येतानाच दिल्लीवरून पंतप्रधान भवनामध्ये पंतप्रधानाची सहीन शिक्का घेऊन आला असेल तर बोले शिपाई जो आ चुके हैं वो पंतप्रधान भवन से आए क्या वो शिपाही जो आ चुके हैं वो पंतप्रधान भुवन से आए हैं मग असं ऐकल्याबरोबर कलेक्टर ताडक नो ए बोलो बोलो आई 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 बैठी आहे बैठी आहे कुणाला कशामुळं कशासाठी बोलायलो याचा अर्थ एकच आहे की ज्ञानोबर आहे म्हणले आम्हाला मधलं माहिती काय आत्मा जो शिवाचा राम कसं आहे तुम्हाला व्यवहार सांगितला का नाही भांडणाची पद्धत आहे आधी माणूस म्हणते आई बाबा असं आला असं तुझ्याकडे इकडे माझं ईदवर तिकडे पण जेव्हा पुढचा हो हो अंगाव येत असतो ना तेव्हा भांडणाची पद्धत असते तुला काय करायचंय ती कर ज्ञानोबराय म्हणले हरी आतापर्यंत म्हणत होतो आम्ही हाय पण आता आम्हाला हरी माहितीच नाही सपशेल दोघ जण उचलले राम कृष्ण वाचा इथं हरी आला का हरिया हे दुसऱ्या चरणा बोलावले मी हरी आला का नाही हरीला सपशेल वगळलं आम्हाला हरी माहीत नाही आम्हाला फक्त राम आणि कृष्ण माहितीत आणि ते आमच्या जीवाभावाचे राम कृष्ण वाचा भाव हा जीवाचा अनात्मा जो शिवाचा राम जप शिवाचा आत्मा राम आहे बाकीचं आम्हाला माहिती नाही पुढचा माणूस म्हणला माऊली असं नका नको तुम्हीच म्हणतात काय एक नाम हरी द्वैत नाम दुरी आणि हा द्वैत कुसरी विरळा जाणी तुमचंच मत आहे की हा अभंग कुणाचा आहे तो माऊलीचाच काय आम्ही फक्त एक नामाची साधना करणार आहे आणि बाकीचे नाम द्वैत नाम दुरी आणि तुम्ही तर दोन दोन घ्यायला लागलात राम आणि कृष्ण कसं काय दोन तुंडी कमन बोलायला लागलात
एक तत्व नामाची साधना करणाऱ्याला बाधा होत नाही. तुमचं मत एक नाम हरिन द्वैत नाम दुई आहे का नाही त्यांचा अभंग. आणि तुम्ही एक तत्व नामाची साधना करणारे आणि तुम्ही राम आणि कृष्ण दोघ जण कस काय उचलले, कस काय केलं हे भांडणं भांडणं झाले पाहिजेत ना मग खरे तर बरोबर. मनाने कुटाने करायला लागला. कोणी सांगितलंय तुम्हाला हे पुढचा माणूस बोलायलाय माऊली. अजून भांडणाची थिरी अशी असते सांगून सोडून बी पुढचा माणूस नाही म्हणून बी दाहू दाहू सांगावं यायला लागला. तरी कसं असते भांडणाचा पुढच्याचा मोसम कट होऊ नये म्हणून कधीतरी आपली बाजू पडती घ्यावं. भांडण जर वाढवायचं असलं मिटवायचं असलं तर ठीक आहे, पण भांडणं चालूच ठेवायची असली तर कधी कधी असं कधी असं व्हावं लागतं. अलग लक्षात हो अलग लक्षात लक्षात यायला लागलं का मी काय म्हणायला लागलो इथे. ज्ञानोबर आहे म्हणले बरोबर आहे बरोबर आहे बरोबर तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हे बरोबर अगदी बरोबर आहे म्हणले. बरोबर आहे ना तुम्ही म्हणता ती बरोबर आहे म्हणले. एक तत्व नामाची साधना करणाऱ्याला कशाचीच बाधा होत नाही हे तुम्ही म्हणता ती अगदी खरंय अगदी खरंय. एक तत्व नाम साधना